1968 सन स्टार्ट झाली, 1968. सो त्याचं रेव्हेन्यू तुम्ही 2004 or 2005 त्यांचं दिला, सो पहिले रेव्हेन्यू त्याचं पहिलं जो रेव्हेन्यू असा बिफोर 2004 ती पंचायत कलेक्ट करताली. सगळं रेव्हेन्यू जो असा तो पंचायत कलेक्ट करताली आणि 2004 उपरांत आज पर्यंत जितलो असा तो इंडस्ट्री डिपार्टमेंट आयडीसी कलेक्ट करून पंचायतीक धाडटा. आणि पहिलं बॅकलॉग किती असा पंचायत विभागाचं? ना तसं बॅकलॉग काय ना, आम्ही आज पर्यंत त्यांना 21,95,000 धाडल्यात, 21,95,089 रुपीज आम्ही पंचायतीक दिल्या. 21 लाख स्पीकर सर, 21 लाख सारखे आपण माझ्या पंचायती माहिती प्रमाणे 20,80,000 किती धाडले मासे चुकता. आमचे आकडे पण असा हो करेक्ट असा, कारण आमचे चेक जे होतात ते डायरेक्टर अकाउंटच्या कडल्या होतात. ओके, म्हणून जो किती आम्ही फिगर दिला तो करेक्ट असा. मासे फाईंड आउट करू सारखं असतं मासे फाईंड आउट. कमी पावला का चढ पावला? कमी पावला. आम्ही त्यांचं चढ डिसून बरोबर त्याचं मासे फाईंड आउट करू मला सारखं असतं. एक रिअलाइज जाऊन असतो. ओके स्पीकर सर, इंडस्ट्रियल एरिया जे असा आणि तिथे इंडस्ट्रीज असाय, तिथं मॅक्झिमम वर्कर्स जे असाय ते इंडस्ट्रीनी रावताय, सो त्यांना प्रोव्हिजन असा थिंग रावपा. स्पीकर सर, ते 15% जी एरिया ज्यांना 5,000 आम्ही प्लॉट देतात त्या लोकांक 15% एरिया जे असा ते आम्ही थंय अकोमोडेशना खातीर ते त्यांनी बिल्डिंग बांधची अकोमोडेशन रेडी करचे आणि त्या वर्कर्सां दिवचे असे प्रोव्हिजन असा. म्हणजे एसेन्शियली सर्विस असले जायत, ना जाल्यार थंय कोणा रावपाक परमिशन ना, थंय कायद्यांक कशी तरतूद ना, अशें प्रोव्हिजन केल्ले ना. जे रावले जाय ते इलिगल आसतले. पण खंयच्याय फॅक्टरीन पळय आसा त्यांकां एसेन्शियल सर्विसे अंडरच जे कोण पण दिले असा प्लॉट त्यांना थंय राहू मेळटा. 15% ती एरिया त्यांनी बिल्डअप करची पडटा. तुमच्या डिपार्टमेंटान केन्ना सर्वे केला इलिगल रावताय थिंगा वर्कर्स रावताय इलिगल? सो केन्ना सर्वे केला डिपार्टमेंटान? हांवे आता चार्ज घेऊन 2-3 महिने झाले आणि हांवे 4-5 इंडस्ट्रीक विजीट केल्ले असा. पण माझो प्रयत्न असतो मुखार हे सगळे जे किती पण इलेक्ट्रिसिटी थंय असतात ते जाग्यावर उडोवपा लागून हा पर्सनली माझ्या सगळ्या ऑफिसरांना घेऊन ते तुझ्या सांजे एरियाला वतलो आणि आम्ही सर्वे करतले. शिवाय माझे ऑफिसर जे असतात ते वेगळे सर्वे करतले, ते खरे कोण ते रावता की ते पळोवपाक लागून. इंडस्ट्रियल एरियान ते वर्कर्स रावताय त्यांना बेसिक फॅसिलिटीज नाही, थिंगा टॉयलेट्स नाही. लोक हे रावताय ते वर्कर्स ते शेतांनी वयताय, हे इमिजिएट प्रोव्हिजन करचे आणि त्यांना कोण रावताय त्यांना बाहेर घालपा अर्जंट गरज असा. ना हांव जेव्हा वतलो पण न्ही त्यांना तुक हरतलो थंय ते विजीट करूया आम्ही. पण थंय ते वर्कर्स रावता पण आम्ही कोण एकदा अशी विजीट केली जाल्यार ते लोकांना टॉयलेट बी कांयच ना आणि सगळे मुखारल्यान फॅक्टरी लोक असा कोण भितर येऊक शकना ना. आम्ही मुद्दम फोर्सान थंय गेले पळयत जाल्यार सायडीक पांय दवरपा नाशिल्ले, अशी परिस्थिती कदाचित थंय असू शकता. आणि म्हणून आम्ही हाजेर जो उपाय घेऊक जाय तो हांव तुमका पर्सनली व्हरतलो तुमच्या बरोबर वतलो थंय आणि आम्ही पळय आणि किती जात ते करूया. श्री गणेश गावकर स्पीकर सांनी गेलो रॉडसर्ड सप्लिमेंटरी लास्ट. स्पीकर सर, इंडस्ट्रियल एरिया असा 95 इंडस्ट्रीज असाय पण बेसिक फॅसिलिटी म्हणल्यार आमगे मेडिकल सेंटर ना थिंगा, हेल्थ सेंटर हे म्हाका दिसता हे गरजेचे. कित्याक लोक ही इंडस्ट्रियल एरिया जी आसा ती सांजे आरियल विलेज आसा पूण नाव मारगाव इंडस्ट्रियल एरिया म्हणून दिला. हे कसं चेंज झाले आणि म्हाका दिसता हे चेंज करपाक गरज आहा इंडस्ट्रियल एरिया नाव. माननीय मंत्र्याला की म्हाका ते चेंज करपाक पूण बेसिक फॅसिलिटी जी आसा हेल्थाची ती दिवपाक जाय. स्पीकर सर, हांगा सध्या त्या इंडस्ट्रियल इस्टेटीक जे पॉवर हाऊस आहे, कॅन्टीन फॅसिलिटी असा, बँक फॅसिलिटी असा, पोस्ट ऑफिस, टेलिफोन फॅसिलिटी, पोलीस आउटपोस्ट
अवेलेबल, अशा वेगळे वेगळे सगळे फॅसिलिटी थंय आसात. आणि तुम्ही सांगते खरें की प्रत्येक इंडस्ट्रियल इस्टेटी भितर हेल्थाचे काही फॅसिलिटी असपास जाय. आणि त्या संदर्भात हा माननीय आरोग्य मंत्र्याकडेन बसतलो उलयता. आणि आमची जी पॉलिसी जी आता फ्रेम जावपाची असा त्या हेतू भितर सगळे गरजेचे जागा अकस्मात किती घडले जाल्यार ते लोक खंय धावतले. आणि म्हणून हा सांगूक सोदता की ते पॉलिसी भितर हेजो इन्क्लूड करून थंय हेल्थ फॅसिलिटी मॅक्झिमम किती अवेलेबल करून जाता ते करया. श्री गणेश गावकर. स्पीकर सर, माननीय मंत्री महोदय सभागृहात सांगू शकतले काय की कितले पर्सेंट पंचायतीक दिता आणि पंचायत वाईज म्युनिसिपालिटी वाईज कितलो कितलो अमाऊंट दिला हे सभागृहात कळू शकतले काय? किती टोटल जो आम्ही टॅक्स कलेक्ट करतात ताजे 95% आम्ही पंचायतीक देतात. आणि आज पर्यंत आम्ही जो टॅक्स कलेक्ट केलो आणि पंचायतीक धाडलो थोडेच लिस्ट आहे ते वाचून दाखयता मुद्दाम. कोलवाळी पंचायतीक 92,71,751 रुपया, पिलण 1,61,03,761 रुपया, तुया 17,17,363 रुपया. मंत्री प्रश्न मूळ असा तो मडगाव इंडस्ट्रियल इस्टेटीचे ना मुखार सी पण असा ते सी संदर्भ झाले त्यांनी क्रायटेरिया पब्लिकात कळलं बरं नाही कितलं. स्पीकर सर, माननीय मंत्र्यांनी डिटेल देऊची गरज ना. पर्सेंटेज आणि टोटल अमाऊंट किती अमाऊंट कितलं गेला तो गावचे लोकांक कळपाक जाय. हय, कुणय बेतोडा निरंकाल 39.74, कुणय 66,03,000, वेलिंग प्रियोळ 33 लॅक्स, बोमा अडकोण 1,50,00,000, मडकय 70 लॅक्स, श्रीस्थळ काणकोणान 9 लॅक्स, हा मुखालाकडे सांगना, कोर्लीम 32 लॅक्स, होंडा 58 लॅक्स, साकवाळे 1,76,00,000, नागोवा 3,83,00,000, पेलोसीम 1,11,00,000, वेर्णा 3,89,00,000, लोटलीम 4,73,00,000, सांजोदे एरियल 21 लॅक्स, पिसुर्लीम 21 लॅक्स, उगेम 3 लॅक्स, कुर्टी खाडेपर 31 लॅक्स, केरी 3 लॅक्स, नावेलीम 1,26,00,000, सावीवेरेम 15,000, शिरोडा 1,78,000. आणि चार म्युनिसिपालिटी हा बिचोलीम 43 लॅक्स, कुंकळीम 56 लॅक्स, आणि कुर्चोरेम 14 लॅक्स, म्हापसा 47 लॅक्स. अशा पद्धतीन आम्ही सांगितले 90% आणि 5% वेगळे देतात. 95% श्री अलेक्स श्री निलेश काब्राल. आम्ही पुढल्या प्रश्नाकडे वळूया. श्री नरेश सावळ. आय मे बी परमिटेड टू आस्क एलएक्यू नंबर 2B. स्पीकर सर, रिप्लाय पर इंटेज. स्पीकर सर, क्वेश्चन असलो वेदर द गव्हर्नमेंट हॅज क्लिअर द ड्यूज ऑफ रिटायर्ड पर्सन हू हॅड ऑप्टेड द चेंज ओव्हर फ्रॉम सीपीएफ टू जीपीएफ एज पर सर्क्युलर नंबर डी अकाउंट सीपीएफ /16/75/246 डेटेड 21/4/2008. हजेर नो सर म्हणून बरयला, कोणाचेच क्लिअर करूंक ना. पण त्याच्या पुढे ज्यांना प्रश्न केला बी द डिटेल ऑफ सच केसीस फ्रॉम सच प्रायव्हेट एडेड स्कूल इन द स्टेट जाल्यार चुकीचे उत्तर दिल्ले आसा. नो सच केसीस फ्रॉम सच एडेड स्कूल हॅव बीन रिसिव्ड सो फार. म्हजे कडेन रिसिव्ड कॉपी आसा, तांच्यानी एप्लाय केल्ले. शांतादुर्गा हायस्कुलाचो एक रिटायर्ड हेड क्लार्क ताणें ऑलरेडी एप्लाय केल्ले आसा. ते एप्लाय केल्ले तेणी जवळ जवळ 6/11/2009. त्याच्या उपरांत तेणी 9 जुलै 2012 तेणी रिमाइंडरय धाडला. पण याचो अर्थ असो की म्हणजे डिपार्टमेंट दिता ती माहिती चुकीची दिता. कोणे धाडला ते? हायस्कुलान धाडले, शांतादुर्गा हायस्कूल.
संतादुर्ग आयसोलाकडच्यान आमच्या हाज्या प्रमाणे एकूय हे या संदर्भात डिटेल येऊन ना. मी हजेर आले आणि माझ्याकडे असा रिसिव्ह कॉपी नाही. रिसिव्ह कसे हा पळता एज पर रेकॉर्ड ऑफ द डिपार्टमेंट देर इज नो प्रपोजल रिसिव्ह फ्रॉम एनी स्कूल आस्किंग फॉर दिस मॉडिफिकेशन. 6/11/2009 ते लेटर आणि 6/11/2009 ते हा पळता नाही. म्हणजे डिपार्टमेंटच्या रेकॉर्डा प्रमाणे तुम्हाला उत्तर सांगता. बरं, कोणाक कोणाक दिला ते मी पळूया. त्याने असिस्टंट अकाउंट ऑफिसर नॉर्थ एज्युकेशनल झोन म्हापसा. I don't know the details of the case because since the department says that they have not received. आणि जो जो आता डाळले ते एक वर्ष झाले आणि एक वर्ष पर्यंत जे काय सेटलमेंट झालं. परत तुका सांगले डिपार्टमेंट सेज नो सच ऍप्लिकेशन हॅज बीन रिसिव्ड. इन्फॉर्म टू क्लोज द CPF अकाउंट अँड द रिस्पेक्टिव्ह एम्प्लॉईज अँड वर्क आउट द एक्झॅक्ट अमाऊंट ऑफ मॅनेजमेंट शेअर अँड एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन अलॉंग विथ. पहिली ऐकून घे किती दिला आणि पळ किती दिला आणि किती दिला ते पहिली पळ लेटर लेटर दिले म्हणून जाईना. GPF फायनल प्रपोजल फॉर ट्रान्सफर एंट्री फ्रॉम CPF टू GPF ऑफ मिस्टर सुभाष निवगी हेड क्लार्क. आय विल रीड द OEM पहिली. ओके. OEM नंबर DE अकाउंट CPF 1635-246 डेटेड 21/4/2008 14 एम्प्लॉईज वेर परमिटेड टू स्विच ओव्हर फ्रॉम कॉन्ट्रीब्युटरी प्रोव्हिडंट फंड. 14 प्रकरणी आहे. Does that person belong to one of the 14? Okay. Permitted to switch over from contributory provident fund to general provident fund. Pensionary scheme. The institutions were informed to close the CPF account of the respective employees and work out the exact amount of management share and employees' contribution along with the interest accrued as on 34/2008. And deposit separately each of the two components in lump sum in government treasury. However, action from school authorities awaited. Sanjani paisa deposit kela hai? Ate maka kai khabar na. Paisa deposit karuna, dal tanje fude, it is not received. Because the paisa deposit kara bahut mahatvacha bhag asa bhitar. CPF ani GPF cha farak khabara tuka, contributory provident fund ani general provident fund. आतून तुका पेन्शन मेळटा. चेंजिंग फ्रॉम CPF टू GPF इज ऍक्च्युअली पासिंग ऑन द एडवांटेज. म्हणजे रिटायर झाल्या मनशाक फायदो जाता. त्यांच्यानी पयली करपाचे आशिले. दीस इज नॉट एक्झॅक्टली एज पर रुल्स. दीस हॅज बीन डन एज अ फेवर बाय समवन वॉट एव्हर इट इज. वन्स गव्हर्नमेंट टूक अ डिसिजन विच वॉज नॉट अ व्हेरी म्हणजे बरो डिसिजन न्हय तो. वील स्टीक टू इट प्रोव्हायडेड वॉट इज रिक्वायर्ड अंडर दॅट प्रोव्हिजन हॅज टू बी कॉम्प्लायड. मॅनेजमेंटचा शेअर आणि ताजो शेअर सरकारी तिजोरीन भरला जर मला डॉक्युमेंट दाखय चलन दाखय मागीर हा तुका सांगता हय म्हणून. तोपर्यंत कंप्लीट जाऊन ना प्रोसेस. जस्ट रायटिंग अ लेटर डज नॉट मेक एनी डिफरन्स. मॅनेजमेंट हॅज टू कॉन्ट्रीब्युट इन इट. त्यामुळे असा जर तू त्याला जर त्यांना अजूनही सांग सर्क्युलर हॅज नॉट बीन क्लोज दे कॅन स्टील डेपोजीट. पण स्पीकर सर कन्सर्न पर्सन जेव्हा म्हापसा झोनल ऑफिसात वयता एज्युकेशनल डिपार्टमेंटान वयता जेव्हा एज्युकेशन डिपार्टमेंटान किंवा अकाउंट्स डिपार्टमेंट थोडी खुं तरी ताका बरोबरी सांगपाक जाय न्ही. कन्सर्न म्हणजे मॅनेजमेंटान वचूंक जाय. कन्सर्न तरी सुद्धा हा तुका एक काम करता. तू ज्या कन्सर्न मनशाक असा पळय ताका डायरेक्टरा कडे नाल्या डेप्युटी डायरेक्टरा कडे धाड. पवार नाल्या द्विवेदी तांकां हांवें इन्स्ट्रक्शन दिवन दवरता. If they will tell him what is the procedure to be followed, they have not followed the procedure. That is what I get from whatever information I have gathered. So they will direct, they will guide him to follow the procedure and it will be done. Okay. Thank you, sir. Pudla prashna, Shri Atanasya Motsarat. Speaker, sir, I may be permitted to ask question number 3A. 3? 3A. Kitla? 3A. A. 3A. तुम्हाला दिसतं हे चेंज करून जाय. सध्या पहिली ते परमिशन मागतात. त्यांना ते ऍक्च्युली परमिशन मागपची गरज ना. स्पीकर एकदा स्पीकर सर तुम्ही एकदा डिक्लेअर केलं क्वेश्चन 3 यू कॅन डायरेक्टली अनाउन्स दॅट आय एम आस्किंग क्वेश्चन 3. तुम्ही मागे दुसऱ्यांना कन्फ्यूज करता. क्वेश्चन इंटरव्यू ना म्हणता. हा ते स्पीकर सर. ओके क्वेश्चन 3 रिप्लाय इज एज पर प्रिंटेड. स्पीकर सर the answer given in sub question a b c and d is yes sir. Whether government wants to shift these schools, yes sir.
In answer C and in answer E, they are trying to get the school building repaired. Speaker sir, I want to inform the Honorable Chief Minister.